नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील घटक बघणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे चित्र. मुलांचे स्नायू आता बऱ्याच चांगल्या प्रमाणात त्यांच्यामध्ये समतोल आलेला आहे आणि यातून आपल्याला मुलांना चित्रकलेकडून अक्षर लेखनापर्यंतचा प्रवास त्यांचा पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि अक्षर लेखनासाठी चित्रकला ही किती आवश्यक असते, उभ्या आडव्या रेषा, त्याच्यानंतर वक्र, वर्तुळ, अर्धगोल याच्या सहाय्यानेच आपली मुळाक्षरे बनत असतात. आणि ही तुमची वर्तुळ वक्र रेषा ह्या जर अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांनी काढल्या तर त्यांचं हस्ताक्षर हे अतिशय सुंदर आणि सुवाच्य ठरत असतं. आणि त्याची पायाभरणी आपल्याला इथं पहिलीच्या चित्र या घटकातून करून घ्यायची आहे. माझ्यासोबत तन्वी जंगले आहे आणि ती आपल्याला या वेगवेगळ्या कृतींमध्ये प्रात्यक्षिकामध्ये मदत करणार आहे. चला तर पहिली कृती बघूया, ती आहे गिरगिटणी. गिरगिटणीमध्ये तुम्हाला फळ्यावर किंवा कागदावर एखाद्या पेनाच्या सहाय्याने किंवा खडूच्या सहाय्याने आपण कृती करून घ्यायची. गिरगिटणी म्हणजे ज्या पद्धतीने रेषा असतील त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी रेषा काढायच्या आहेत. तर मी पुढे इकडे हा पेन घे, अशी समोर ये बेटा, आणि तुला ज्या पद्धतीने गिरगिटायचं आहे त्या पद्धतीने गिरगिटायला सुरुवात करायची. पेन या पद्धतीने बघा, छान सुरू कर, छान वरती, ओके. अजून दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्याने पण करून दाखव तुला कसं करायचं आहे. ओके, हां बघ, आता मी तुला आणखी एक काही छोटासा प्रकार सांगतो तो बघ. आता काय करायचं, अशा पद्धतीने, छान. आणि आपण आता दुसरा पेन वापरूया, तर त्याच्यासाठी हा एक पेन धर आणि या पद्धतीने आपण त्याला या पद्धतीने गिरगिटायचं आहे. तर अशी गिरगिटण्याची कृती आपल्या विद्यार्थ्यांकडनं करून घ्यायची. यामध्ये वेगवेगळे रंगसुद्धा आपण भरले तर ते अतिशय योग्य ठरेल. तर आपल्याला पुढची कृती करायची आहे, ती आहे ठिपक्यांची मजा. तुम्हाला सर्वांना तुमची आई ठिपक्यांची रांगोळी दररोज काढत असते, तर या ठिपक्यांच्या सहाय्याने चित्रे कशा पद्धतीने करायची ते आपल्याला आज प्रात्यक्षिकाद्वारे पूर्वा कुरकुरे ही आपल्याला मदत करणार. पूर्वा तुला हे ठिपके दिसत आहे, तुला जसं आवडेल तसे ते जोडायचे आणि त्याचा आकार तयार करायचा. चल सुरू कर, हा जोड कोणतंही जोड, शाबास. आणखी इकडचा, इकड नाही समोर ये माझी, छान जोड, इकडचे जोड शकते, छान. आता तिघ जोड, छान. कशाचा आकार झाला ग, समोश्यासारखा आकार झाला की नाही, मग आता त्याला अशी रेष पण देऊ शकते तू. आता ही झाली काय, पावसाळ्यात वापरतो काय असते ती, बोला, छत्री. त्याच्यानंतर आता तुला जसा आवडेल तसा आकार जो, चल घे, शाबास, छान. आता इकडे जोड, शाबास, ओके, छान. आता इकडे गोल करू शकते तू, छान. या पद्धती मुलांकडनं ठिपक्यांची जोडणी करून घ्यायची आहे. यामध्येच त्यांची चित्रासाठी आवश्यक असणारे त्रिकोण, चौकोन, अर्धवर्तुळ, वर्तुळ याचा परिचय त्यांना होणार आहे. त्यातून मित्रांनो, आता पुढची गंमत बघायची आहे, ती आहे ठिपक्यांची मजा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ठिपक्याच्या सहाय्याने तुम्हाला जे आवडेल ते चित्र आपण काढून बघणार आहोत. एक उदाहरणासार सह कृती मी तुम्हाला दाखवत आहे. यामध्ये बघा, आकार काय तयार झाला आहे तो आहे दिवा. आणि याच पद्धतीचा कोणतेही गोल जोडून आपण छान पद्धतीने आकार तयार करू शकतो. यानंतर तेजल आपल्याला एक छान असं चित्र काढून दाखवेल. ये बेटा, तुला जे आवडेल ते चित्र काढून इकडे समोर ये माझ्या, या पद्धतीने काय काय करायचं, सरळेश सर, हळू हळू हळू, छान. आणि आता काय करणार त्याला, तुला काय करायचं आहे, कर जोड तिकडे, शाबास. आता करा खाली, छान.
काय तयार करायचे तुला झेंडा झेंडा तयार करायचे तुला झेंडा तयार करायचा होता परंतु आता झेंड्यासाठी आकार राहिला नाही म्हणून आपण एक युक्ती करूया आता तू हे दोघे जोडून टाक आता असा आकार कशाचा असतो साडीचा आकार हा तयार झालेला आहे बघ आता मी याला पुन्हा या साडीसाठी किंवा रुमालासाठी समोर या पद्धतीने आपण त्याला झालर लावू शकतो आणि छान अशी साडी तिथं वेगवेगळी डिझाईन त्यासाठी आपण काढणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपल्याला या आकारांचा सराव करायचा आहे या आणि अशा प्रकारच्या कृती तुम्ही तुमच्या कल्पकतेने बदलवू शकता रांगोळीचा वापर याच्यासाठी करू शकता आपल्या खडूचा वापर करू शकता आणि रेषा आणि ठिपक्यांच्या सहाय्याने अतिशय सुंदर अशा कलाकृती तुम्ही नक्कीच तयार करा मला आशा आहे तुम्हाला हे जे सत्र आहे ते आवडलं असेल धन्यवाद